हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रकाशसिंह पानकर, उपासना केंद्र गोळवाडा, तालुका शावाडी, जिल्हा कोल्हापूर। मी बापूंचा अनुभव माझ्या मुलाविषयी सांगत आहे। माझा मुलगा इयत्ता 10वीमध्ये शिकत होता, तो इंग्लिश मीडियममध्ये पहिलीपासून शिकत होता। शेवटी एक चौथीपर्यंत इथं शिकवला, त्याच्यानंतर आम्ही इथं पुढची सुविधा नसल्यामुळे मुंबईला अंधेरीमध्ये त्याला शाळेला टाकला भावाकडे, आणि भावामध्ये तिथे त्यांनी ते शाळेमध्ये पूर्ण केलं। शेवटी 10वीला शेवट वर्ष होतं, आणि शेवट वर्ष असताना तो अभ्यास करत होता, क्लास लावला होता, तरीसुद्धा त्याला पूर्वपरीक्षेमध्ये पूर्णपणे मार्क त्याची बघितले तर मला जरा थोडा धक्का बसला की 4 मार्क 5 मार्क 7 मार्क अशी मार्कं होती। तर बाळा म्हणलं तो अभ्यास केला नाहीस काय, व्यवस्थित काय बोलला नाही तुम्हाला, मला काही सूचना एवढा आपण परिस्थिती नसताना सुद्धा फी 50,000 भरून इच्छासाठी म्हणजे मुलगा चांगला शिकवायसाठी केला, आणि 7 नि 10 मार्क म्हणलं की पास होऊ शकत नाही अशी मला पूर्ण खात्रीच वाटायला लागली की कसा पास होणार हा। तर मी त्यावेळेला खत हे झालं माझं, क्लास लावला होता त्याने भावांवर, ठीक भाव मला लावलाय क्लास, पण एवढी मार्क कमी काय कसती पडली काय मला समजलं नाही। तर लगेच एक बापूने 2018 ते 2019 बापूंचं एक आपल्या आम्हाला मॅसेज आला की इयत्ता 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची सरदावानाची मुलं कोण 10वीमध्ये असतील त्यांनी दर्शनासाठी बोलवलं। तसं मी भावाला लगेच कॉल केला की अरे बापूंनी आमच्या सरदावानाची मुलं 10वीला येत असताना त्यांना दर्शनासाठी लाभ देण्यासाठी बोलवलंय त्यावर्षी, तर आपली चांगली हे आहे कुठंतरी त्या पद्धतीने आप तू घेऊन जा काही करून, तुला सुट्टी घे कामावर, तर तू चुकवू नकोस बापू बांद्र्याला घेऊन जा। तर बांद्र्याला गे ठीक आहे म्हटलं दादा करतो मी ते, आणि त्यावेळेला त्याला बांद्र्याला तो ज्यावेळी तारीख होती त्या दिवशी तो घेऊन गेला। 10वीच्या येता सरदावन मुलांची जे होते त्यांची मुलं होती त्यांची लाईन लागली होती, त्याच्यामध्ये बापूने त्यांना दर्शन दिलं। कारण का मी एवढ्या वर्षी हे करतो की मी जातोय मुंबईला, बापूने मला समोरसमोर मी कधी बघितलं नव्हतं, तरी माझ्या मुलाला ते म्हणजे ते 10वीचं काहीतरी बापूने ओळखलं की माझ्या भक्ताचा मुलगा एवढा अडचणीत काहीतरी टेन्शनमध्ये, त्याला काहीतरी गोष्टी मला बापू माझा करणार अशी मला खात्री होती। त्या पद्धतीनं त्यांनी दर्शनाला गेलं, दर्शनाला घेऊन आल्यानंतर थोडे दिवस राहिले परीक्षेला, काय गोष्टी अशा झाल्या आल्यानंतर तो भावानं मनात त्याच्या कारण क्लास बदलला। क्लास बदलल्यानंतर असा क्लास होता जो 7 ते 11 असा कुठला भाव म्हणला, 7:30 जातो मध्ये चहाला येतो जेवायला तर तास सोडतोय मास्तर तो आणि म्हणजे आपलं सर तिकडून क्लासचा, आणि परत 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 6-7 सोडतोय जेवाय परत घरी 11 वाजेपर्यंत परत घेतोय क्लास। असा क्लास कुठला आहे की मला सूचना झाल्या नंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की बापू काहीतरी विचार करायला लागला असणार आपल्याविषयी, आणि लक्ष त्यांचं आहे आमच्यावरती। त्यावेळेला विचार केला आणि तो अभ्यास एवढा दिला की त्याला वेळच म्हणजे हे करू दिला नाही, आणि शेवटी परीक्षा आली 2018-19 माझा मुलगा 10वीला असताना तो परीक्षेला गेला, परीक्षा दिली। परीक्षामध्ये चांगल्या पद्धतीने विचारत होतो बाळा कशा पद्धतीने पेपर गेला कसा झाला, छान गेला, चांगली मार्क पडली वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या। शेवटी रिझल्ट लागला, रिझल्ट वळला की आता काय रिझल्ट लागतोय बाळा तू चांगल्या पद्धतीने मार्क पास केलायस की असं खात्रीच नव्हती। तर माझा बापूंच्यावर पूर्ण विश्वास होता की माझा मुलगा नापास होऊ शकत नाही, ज्यांनी बापूंनी दर्शन स्वतःहून दिलेल त्या माझा मुलगा तो कधीच नापास होणारच नाही एवढा आशीर्वाद दिलेला आहे म्हणल्यानंतर मला खात्री होती पास होणार आहे, परंतु किती टक्के पडतेची गॅरंटी मला काय अंदाज आला नव्हता। परंतु पास झाल्यानंतर त्याला 63% मार्क पडले, आणि मॅथ्समध्ये त्या क्लासमध्ये त्याचा 3रा नंबर 83% मार्क मॅथ्समध्ये त्याला पडली, आणि मला फार आनंद झाला। हे सगळं फक्त माझा सद्गुरू बापूच करू शकतो, आणि बापूंच्यावर एवढा अदृश्य विश्वास केला, आणि बापूने मला त्याच्यातून म्हणजे एवढा आनंद मिळाला की माझ्या बापूशिवाय हे शक्यच नाही, सगळं हे बापूनेच करू शकलो। श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वी।